हेलो। हाँ सर, नमस्कार सर। हाँ नमस्कार, मैं रोहित गिरी बात कर रहा हूँ, रेनापुर से। हाँ बोला। सर, अभी जो चेक कर्ज मिल रहे ना बैंक में से, बोला। हाँ उसके लिए हमारे इधर के पूरे खेती करने वाले किसान जो है अप्लाई कर रहे हैं, ओके, और काय हो तो नोटिस उसके लिए नो ड्यूज का कंपलसरी है क्या? आहेत ना, म्हणजे लिहून द्यावं लागेल ना। सर्व बँकेकडून लिहून देण्याची काही गरज नाही। तुमचे आणि जिथे बँक आहे, तुम्हाला कुठले कर्ज नसल्याचा हाँ तुम्ही अफिडेविट देणे, आणि काही झालं तर मग, कारण तुम्ही कर्ज असताना कर्ज घेता येत नाही ना। हो, पण सर इथं कसं होईल, कसं होतंय, कैसा हो रहा है बताओ क्या? यहाँ हाँ चार बोला ना। चार बैंक में के नो ड्यूज लाने को बोल रहे, हाँ और कौन कौन सी उसके बैंक? सेंट्रल बैंक में हम ऐसा सभी किसान ने अप्लाई किया, रेनापुर वालों ने। सेंट कौन सी बैंक बोलता है? सेंट्रल सेंट्रल बैंक बैंक बोलता है का? मैं बोलता था ना। नहीं, सेंट्रल बैंक ने नो ड्यूज को क्लियर दिया है उन्होंने, पर हाँ बाकी के बैंक वाले पैसे निकाल रहे हैं उसके हिसाब से। काय काय पैसे काढतात? 120 रुपये वैद्यनाथ बैंक वाले ले रहे हैं। एका बँकेच्या मॅनेजरच्या समोर जाऊन बोला मला। एक मिनिट, मैं कॉल चालू ठेवू का सर? हाँ कॉल सुरूच ठेवतो सर। हाँ हेलो हेलो। हाँ बोला। हाँ सर, हाँ सांग ना। कौन बोलता है? कौन वाघमारे बोलते सर, से बैंक? वैद्यनाथ बैंक। काय त्यांना नोट ड्यू साठी पैसे द्यावा लागतो का? हाँ हाँ हो, कश किती पैसे? 118 रुपये म्हणजे 120 घेतो झाले, कशाला? मिसलेनियस रिसीटला, हाँ बँक सर्विस चार्जेस। बँक सर्व्हिस सर्व्हिस हे कुठून नियम आहे? कोणती कोणती नवीन नियम आहे? नाही, मिसलेनियस रिसीटला नो ड्यूज चार्जेस वगैरे आमच्याकडं हाँ जी आर आलेला आहे, त्यांचं खातं आहे का तुमच्याकडे? नाही हाँ नाही। मग तुमचं खातं नाही, काही नाही आहे, आणि पैसे कशाला काय तुम्ही घेऊ शकता? खातं असेल देतो आणि ते एखाद्या वेळेला समजू शकतो, खातं असेल तरी पैसे घ्यायचे नाही। नाही आणि हे सर, कोणता नवीन नियम आहे? कोणता बँक आहे तुमचा? देतो सर त्यांना, ओके देतो सर, घेत नाही। ओके ठीक आहे, धन्यवाद। हॅलो। हा देतो सर नो ड्यूज त्यांना, मी घेत नाही पैसे। अरे घेत नाही म्हणजे आतापर्यंत कशाला घ्यायला लागलं? नाही नाही आता कोणती बँक आहे तुमच्या? घेत नाही सर मी। अरे बँक कोणता आहे विचारलं तर, घेत नाही म्हटलं तर काय? वैद्यनाथ बँक सर, बँक आहे की नाही? वैद्यनाथ बँक सर, हा वैद्यनाथ बँक सर। वैद्यनाथ बैंक। हाँ साले बोगस बैंक, तुम लोगों ने ऐसा लेके अगर तुम लोगों को अंदर कर देना है। नहीं सर, लेता नहीं सर, अभी से नहीं लेता मैं। क्या आतापर्यंत किती पैसे घेतले मग मैं दो लोकांकडून? तीन जन के लिए हूँ, उन्होंने हाथ से लेकर वो नोटिस लाए थे, नाही इसलिए नाही नाही हे सर्व लोकांना एकाना एक ठीक है पै सर, वापस करायचं, घेत करतो सर। बोलावून करायचं। मी येऊन चौकशी करणार, हो सर, तहसीलदार येणार तुमच्याकडे चौकशी करायला, नहीं सर घेत नहीं आता। हो त्यांना फोन। हाँ सर बोलिए। एक ही रुपये घ्यायची नाही, तुम्ही हमारे इधर के पूरे शेतकरी ने दिए, हमारे इधर के पूरे शेतकरी ने पहले ही पैसे दिए सर उनको, उनके स्लिप भी लेके गए सर। आवाज कट हो रही है सर। हाँ आणि त्याचा तुमच्या बँक खात्याच्या मध्ये नाव असेल तरीही पैसे द्यायचं नाही। सर, आमचे कल इधर के हमारे इधर के पूरे किसान के तरफ से उन्होंने पैसे लिए।